कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उद्याच्या सभेवर काही राजकीय नेत्यांकडून विरोध होत आहे. सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना खोटी माहिती पुरवून त्यांची दिशाभूल केली जात आहे असा आरोप करत शेतकऱ्यांना उद्याच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. जय शिवराय. मित्रांनो, काही लोक सातत्याने विरोध करत आहेत की उद्या आदरणीय मुख्यमंत्री KCR साहेबांच्या सभेला संभाजीनगरला जाऊ नका. अरे बॉस, मला एक गोष्ट विचारायची आहे की जर का तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तेलंगणाच्या शेतकऱ्यांप्रमाणे दरवर्षी बिजवाईला 10,000 रुपये दिले असते, जर तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज दिली असती, जर तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विमा दिला असता, जर तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांचा जो उत्पन्न निघतं शेतीचं त्याला हमी भाव देऊन राज्य सरकारने खरेदी करून 24 तासात पैसे दिले असते, जर तुम्ही या शेतकऱ्यांना अख्ख्या शेतीला पाणी पुरवलं असतं, तर हे शेतकरी त्या सभेला कशासाठी गेले असते? आज जी तुमची नाटकं चालली आहे, सभेला जाऊ नका, सभेला जाऊ नका, हे होणार ते होणार, काय होणार हो? तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला हेच केलं. 1 मे 1960 हा महाराष्ट्र मुक्त झाला तेव्हापासून तुम्ही आम्हाला भोकाड्या दाखवताय. असं होईन, तसं होईन, हे होईन, ते होईन, आम्हाला मतदान करा. अरे केलं ना, भीतीपोटी तुम्हालाच मतदान केलं आम्ही. काय दिवे लावले तुम्ही? वाटोळा झालं महाराष्ट्र शेतकऱ्यांचं, एक शेतकरी ठिकाणावर नाही. अरे नुकसान भरपाईचे तर पैसे तुम्ही दिले नाही यार, काय बोलताय तुम्ही? आणि अशा परिस्थितीत जर का आम्ही आमचा मार्ग मोकळा करत असू तर तुम्हाला काय पोटात दुखायचं कारण आहे? दिलं ना तुम्हाला, दिलं नाही का? त्रेष्ठशोर तुम्हीच माझ्या मारताय. तुमची इंजिनिअरिंग कॉलेज, तुमचं मेडिकल कॉलेज, तुमचं हे, तुमचं ते, तुमचे पेट्रोल पंप, तुमची शाळा, आमचं काय झालंय? आता आम्हाला आमचं करायचंय. आणि मला चाटा लोकांना सांगतो, हे असल्या फालतू गोष्टी करायच्या नाही. MIMC होती आणि हे कोण काय त्याला म्हटलं MIMC होती आहे? काय पण बोलता काय? चावट कुठले फाटले तुमची साल्यांनो? आज तुम्ही जर महाराष्ट्र शेतकऱ्यांना वाचवलं असतं, महाराष्ट्र शेतकरी तुमच्या पाठीमागे उभा राहिला असता, आणि या चोराच्या उलट्या मग कशाला मारताय? त्यामुळे एकच सांगतो, सर्व शेतकऱ्यांनी ताकदीने यायचंय उद्या, फुल ताकदीने या. या लोकांनी ना नुसत्या बोकड्या दाखवू दाखवू आपल्याला वाईट आपलं वाटवण करून टाकलं. असं नका करू, तसं होईल, तसं नका करू, असं होईल, काय होईल? दिलं नाही ना सरकार, पुन्हा सांगतो, काय राहिलं यांचं द्यायला? मग काय उपडलं यांनी, काय केलं काय यांनी? आता आपण करायचं अब की बात किसान सरकार, सगळ्याच्या सगळे शेतकरी उद्या मला पाहिजे जाबिंदा ग्राउंड. धन्यवाद.